खरं म्हणजे हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्या ठिकाणी सहकाराची मुहूर्तमेढ करत पहिला सहकारी साखर कारखाना त्याची निर्मिती झाली, आज त्याच भूमीवर देशाचे पहिले सहकार मंत्री हे सहकार परिषद घेण्याकरता येत आहेत। मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला संयोग आहे आणि येत्या काळामध्ये सहकाराला पुढे घेऊन जाण्याकरता माननीय अमित भाईंच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम हे होणार आहे। त्या कामाची नांदीच आजच्या या सहकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला मिळते। तसेच ते सहकारी चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत। अमित भाईंचं मूळ हे सहकार आहे। त्यांना ज्यावेळेस देशाचे पहिले सहकारिता मंत्री करण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला तो ते सक्षम आहे म्हणून तर घेतलाच, पण त्याहीपेक्षा सहकाराच्या मुळापर्यंत ज्यांना जाणीव आहे अशा प्रकारचे अमित भाई असल्यामुळे आज सहकारिता मंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलं। आणि बघा, सहकार जाणणारा व्यक्ती हा ज्या